मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व आणि तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांच्याविषयी काही अनपेक्षित मुद्दे ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळतात, ज्यात शहानूकुळीवाल्यांचा शिवाजी महाराजांना विरोध हा महत्त्वाचा आहे. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 48-54 या पृष्ठावर या मुद्द्यांचा सखोल अभ्यास आपण इथे करणार आहोत, जो त्या पुस्तकामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. यात शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, त्यांच्या समाजाशी असलेले संबंध आणि त्यांचे सहकारी शेतकरी यांचा इतिहास मांडण्यात आलेला आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याच शहानूकुळीवाल्यांचा शिवाजी महाराजांना विरोध का आणि कसा होता यावर चर्चा करूया. तसेच कुळवाडी भूषण म्हणून त्यांना मिळालेली ओळख, त्यांच्या कुळाचा पूर्व इतिहास आणि शिवाजी महाराजांच्या धर्मांतरा संबंधीच्या विचारांवर सुद्धा प्रकाश टाकूया. या सर्व मुद्द्यांचे सखोल विश्लेषण करून आपल्याला खरंच शिवाजी कोण होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. शहानूकुळीवाल्यांचा शिवाजी महाराजांना विरोध नेमका कशासाठी होता? त्यांनी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला का आव्हान दिलं? कुळवाडी भूषण ही उपाधी शिवाजी महाराजांना मिळाली, पण या उपाधीचे त्यांना विरोध कसा करण्यात आला? त्यामागचा इतिहास नेमका काय आहे? शिवाजी महाराजांच्या कुळाचा पूर्व इतिहास कसा होता आणि त्यांचं समाजातील स्थान काय होतं? त्यांच्या वंशाचं महत्त्व काय होतं? सामान्य शेतकऱ्यांनी शिवाजी महाराजांचे सहकारी ते कसे बनले आणि त्यांनी स्वराज्याच्या निर्मितीत कसा हातभार लावला? शिवाजी महाराज धर्मांतरासंबंधी कोणते विचार मांडत होते आणि त्यांच्या या विचारांनी समाजावर कसा परिणाम केला? त्यांनी नेमकी कोणती कृती या संदर्भात केली होती आणि ऐतिहासिक महत्त्व त्यांचे काय आहे? तर सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर यापूर्वीचे या पुस्तकाचे भागसुद्धा पाहिले नसतील तर आमचे ते व्हिडिओ नक्कीच पहा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला मुद्दा आहे शहानूकुळीवाल्यांचा शिवाजी विरोध. त्याकाळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यात महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणणारे शहानूकुळीचे मराठी सरदारही शिवाजीचा राजा म्हणून सुरुवातीस हक्क मान्य करत नव्हते. या अहमन्यम कुळीत शहानू नावे आहेत, त्यात भोसले हे नाव नाही. अजूनही कर्मटपणाने जातपात पाहून स्वैरसंबंध ठरवणारे आणि स्वतःला उच्च मराठी समजणारे भोसले आडनावाच्या मराठ्यांना हलके समजतात. त्याकाळी जवळजवळ सर्वच शहानूकुळीचे मराठे स्वतःस राजे म्हणवत, शिंदे राजे, मोरे राजे इत्यादी. त्यांची राज्य नव्हती पण ते स्वतःस राजे म्हणवत. नगर जिल्ह्यात व आजूबाजूस अजूनही जवळजवळ सर्व मराठे आणि इतर काहीसुद्धा स्वतःच्या आडनावापुढे पाटील लावतात, जसे लांडगे पाटील, कोल्हे पाटील, काळे पाटील, विखे पाटील इत्यादी सारेच पाटील. स्वतःला राजे म्हणणारे तेव्हाचे शहानूकुळीचे मराठे शिवाजींबरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे. जावळीचे मोरे हे विजापूरशाहीचे एक सरदार होते, त्यांना राजे म्हणत. शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती. या जावळीच्या मोऱ्यांनी आपले स्वराज्य कार्यात सहभागी व्हावे म्हणून शिवाजींचे प्रयत्न होते. पत्रे पाठवली, दूध पाठविले, ऐकेना तेव्हा जरबेचा खलिता पाठविला आणि इशारात केला की जर ऐकणार नसतील तर जावळी काबीज करू आणि कैद करू. या पत्रात शिवाजीने स्वतःस राजे असे संबोधले होते. या पत्रास जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणाने पाठवलेले पत्र मिळालेले आहे. त्या पत्रात मोरे म्हणतात, तुम्ही राजे कसे? तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता म्हणून तुम्ही राजे. तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या, आमचे युद्ध होऊ द्या. अर्थात शिवाजीने मोऱ्यांची इच्छा पूर्ण केली, युद्ध केले व जावळी जिंकली. हा भाग वेगळा. जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत परंतु शिवाजीला राजा मानायला तयार नव्हते. ही या संदर्भातील महत्त्वाची गोष्ट. जी गोष्ट जावळीच्या मोऱ्यांची तीच गोष्ट रांझ्याच्या पाटलाची. सामान्य कुणब्याच्या पोरीवर बलात्कार केला म्हणून त्याला मुसक्या बांधून पुण्यात शिवाजीसमोर हजर केला आणि शिवाजीने त्यास शिक्षा फरमावली. तेव्हा तो तिथे हजर असलेल्या दादूजी कोंडदेवांना म्हणाला, पंत गोत मुखाने न्याय व्हावा. पाटल्याच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे. न्याय करण्याचा अधिकार राजाचा, वरिष्ठ वर्णियांचा, ब्राह्मणांचा किंवा जात पंचायताचा. शिवाजी राजा नाही
तू वरिष्ठ वर्णाचा नाही म्हणून त्याला शिक्षा देण्याचा अधिकार नाही. धर्मशास्त्राप्रमाणे काटेकोर रीतीने पाहायचे तर रांझ्याच्या पाटलाचे म्हणणे खरे होते, परंतु शिवाजीने धर्माज्ञा बाजूला ठेवून स्वतःच न्याय केला. पाटील मानू अगर न मानू शिवाजीने पुढे येऊन हजर व्हायला त्याला निरोप पाठवला. तेव्हासुद्धा तो एकट्या स्वाराबरोबर आला नाही, उलट स्वारालाच म्हणाला होता, तुझ्या शिवाजीला जाऊन सांग तू नावाचा राजा आहेस, तसा मी नावाचा पाटील नाही, गावचा अधिकारी पाटील आहे. ही मी माझी प्रजा बटीक समजतो. थोडक्यात काय तर उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा उच्चवर्णीय मराठी असो, सुरुवातीस ते शिवाजीला मानायला तयार नव्हते. चातुर्वर्ण रचनेचा वर्ण वर्चस्वाचा त्रास शिवाजीलासुद्धा झाला. तो धर्म मानित असल्याने त्याने मार्ग काढला, राज्याभिषेक करून घेतला. स्वबळाने शौर्याने युक्तीने संपादन केलेल्या राज्याचा तो राजा होता. अगदी औरंगजेबसुद्धा त्याला मानित होता, पण हिंदू धर्म मानित नव्हता, म्हणून शिवाजीला राज्याभिषेक करून घ्यावा लागला, धर्माची मान्यता घ्यावी लागली. कुळवाडी भूषण महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला. त्यामध्ये या पोवाड्यात सुरुवातीस द्रुपदातच ते शिवाजीला कुळवाडी भूषण म्हणतात. पोवाड्याचा शेवट करताना ते म्हणतात, ज्योतिराव फुल्यांनी गायला पूत शूद्राचा, मतितार्थ असा की शिवाजी भोसला हा शूद्राचा पुत्र होता. महात्मा फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते, समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक होते, त्यामुळे त्यांनी शिवाजीस असे म्हटले असेल असे म्हणून त्यांच्या पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे. परंतु संशोधकातही याविषयी मतमतांतरे दिसून येतात. ते बिचकत बोलतात व लिहितात, पण मते अलग आहेत. शेजवलकरांनी त्यांच्या शिवछत्रपतींच्या चरित्राच्या आराखड्यात शिवाजीच्या कौटुंबिक माहितीची नोंद एका प्रकरणात एकत्र केली आहे. त्यातील हे टिपण पहा, शिवाजींच्या कुळाचा पूर्वेतिहास. उदयपूरचा राणा भीमसिंगाचा बागसिंग नावाचा दासीपुत्र होता. राणाच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊबंद सिसोदी रजपूत त्यास कडू समजू लागले, म्हणून तो प्रथम खानदेशात आला व नंतर पुण्याजवळ जमीन विकत घेऊन तेथील जमीनदार झाला. त्याचे चार मुलांपैकी मालोजी व बंबोजी हे दोघे होते. ही नोंद आहे बुंदेल्याची बखर भाषांतरकार पान पटवर्धन 1920 पृष्ठ 1. शिवाजी रजपूत असल्यासंबंधीचे अनेक उल्लेख आहेत व त्यांना वेगवेगळे आधारही आहेत. या सर्व आधारांचा अभ्यास केलेले मम दत्तो वामन पोतदार लिहून ठेवतात की त्या संबंधात फार अडचणी येतात. पुढील काळातल्या अगदी शाहू महाराजांपूर्वीच्या प्रतिवृत्तात असे दिसून येते की बहुसंख्य घराणी सिसोदियांपैकीच आहेत की नाहीत या संबंधी उदयपूर येथून चौकशी करण्यात आली. त्यांच्याही पूर्वी ते सिसोदिया आहेत की नाही याविषयी मतभेद होते. शिवाजी हा रजपूत होता आणि त्याचे भोसले घराणे राजपुतान्यातील सिसोदियापैकीच होते याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शहाजींच्या एका पत्रात तर आम्ही तू रजपूत असा उल्लेख आहे, त्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. शिवाजी महाराज जन्माने क्षत्रिय होते की नाही हा मुद्दा निरर्थक आहे. शिवाजी क्षत्रिय होता, मी क्षत्रिय आहे म्हणून मी सुद्धा थोर आहे, किंवा शिवाजी भोसला होता, माझेही आडनाव भोसले आहे म्हणून मी थोर आहे, असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाला सांगायचे असेल त्याचा प्रश्न वेगळा. शिवाजीच्या थोरपणाशी नाते सांगायला व त्यांच्या थोरपणात स्वतः गौरवून घ्यायला जात किंवा आडनाव, याखेरीज ज्यांच्याकडे दुसरे काही नसेल त्यांनी शिवाजीच्या जन्मकुळाची चर्चा करावी. तो कोणत्या कुळात जन्माला आला ह्यापेक्षा त्यांनी काय केले हे महत्त्वाचे. कुठे जन्माला यावे हे आपल्या हातात नसते, काय करावे हे बरेचसे आपल्या हातात असते. अर्थात ज्यांच्या हातून काही घडत नाही ते कुळाची थोरवी गाण्याखेरीज काय करणार. शिवाजीचे सहकारी सामान्य शेतकरी, परंतु शिवाजीच्या नावाने वर्णश्रेष्ठत्व कोणी स्थापू पाहिल, तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की शिवाजींच्या स्वराज्य कार्यात बहुसंख्य साथीदार, फार मोठ्या बहुसंख्येने असलेले साथीदार उच्चवर्णीय नव्हते. तसेच ते सरदार जमीनदार वतनदारही नव्हते, तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातीचे व गोरगरीब शेतकरी होते. ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर, ज्यांच्या अविभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला, ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते. जुन्या वतनदारांनी सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही, परंतु शिवाजीने छोटे मोठे नवे सेनानायक निर्माण केले. ते सर्व जन्माने सर्वसामान्य लोक होते व पराक्रमी मोठे होते.
पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून जायला मदतकारक ठरला तो शिवा न्हावी होता. अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जीवा महाला हा सुद्धा जातीने न्हावी होता. त्याचे आडनाव संकपाळ. तो जावळी प्रांतातला मौजे कोंडिवलीचा. तो सुद्धा एक सर्वसामान्य रयत होता. शिवाजीच्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीचा होता. प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणारे सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीने साथीला घेतले व राज्य स्थापले. शेती करणारा मराठा कुणबी हा परंपरेने शूद्रच समजला जाई. व्यक्तींच्या या उदाहरणाबरोबर समुदायांचे उल्लेखही इतिहासात आहेत. सभासदांच्या बखरीत एक नोंद आहे. बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मजदुराप्रमाणे नोकऱ्या दिल्या. त्यामुळे शिवाजीच्या राज्यात गुन्हे व उपद्रव कधीही होत नसे. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाला वाव मिळतो व मग ते सहसा उपद्रव करीत नाहीत. शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले ते सुद्धा परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्यांच्या सहाय्याने नव्हे. शिवाजीचा आरमार प्रमुख जसा दर्यावर्दी मुसलमान होता तसेच आरमारातले बहुसंख्य सैनिक कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इत्यादी जातीतली लोकच होते. समुद्राच्या सहाय्याने पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांनाच शिवाजीने सैनिक बनवले. सामान्यांना शिवाजीने मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नसतात. उच्च कुळातले जे असत ते बहुतेक सर्व प्रस्थापित असत. ज्यांचे त्या काळी बरे चाललेले असे, जे चांगले आहे चालले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नसे. जे सामान्य होते त्यांनाच बदल हवा होता. शिवाजीने त्यांना संघटित केले, शहाणे केले, मोठे केले आणि जुलमाला आळा घातला. ज्यांना जुलूम सहन करावा लागतो ते जुलूम नाहीसा करतात. जुलूम करण्यातच जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील. शिवाजी व धर्मांतर. शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता पण त्याची धर्मश्रद्धा आंधळी नव्हती. धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही तो करी व कार्यसाधी. कार्य महत्त्वाचे होते, धर्माचे काटेकोर पालन महत्त्वाचे नव्हते. एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला, धर्म सोडला म्हणजे मेला. मग मेलेला जिवंत कसा होणार? आणि या जन्मात पाप केल्याने पुढच्या जन्मात तर माणूससुद्धा होणार नाही, किडा किंवा मुंगी होणार असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. शिवाजीच्या काळात तर कठोरपणाने सांगे, परंतु शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले असे नाही तर त्यांच्याशी स्वैर संबंध जोडले. ते धर्मातून गेले होते म्हणजे हलके किंवा शूद्र झाले होते व आपण त्यांच्याशी संबंध कसा ठेवावा असे शिवाजीला वाटले नाही. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुसलमान सुंता झालेले व मुसलमानात 10-5 वर्षे राहिलेले मराठे शिवाजीने परत हिंदू करून घेतले. लांड्या म्हणून ज्याला हिणवत होते त्या बजाजी निंबाळकरास शिवाजीने स्वतःची मुलगी दिली. अफगाणिस्तानात 8 वर्षे राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीत बसून घेतले. धर्मासंबंधीचा हा विचार पेशवाईत इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतःच्या मुसलमान प्रेयसीच्या मस्तानीच्या मुलास हिंदू करण्याची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही. समशेर बहादरास कृष्णसिंग करीन म्हणणाऱ्या बाजीरावास ते तर जमलेच नाहीत, उलट स्वतःलाच घराबाहेर पडावे लागले. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला हिंदू धर्म एकच काय? शिवाजीने अस्पृश्यास व महाराज किल्लेदार केले होते. पेशवाईत त्यांच्या पाठीला झाप बांधून आणि गळ्यात लोटके अडकून रस्त्याची शुद्धता केली जात होती. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईंचा हिंदू धर्म एकच काय? शिवाजीच्या नावाने सेना स्थापून हिंदूंचे ऐक्य घडवायला निघालेल्या सेनापतींना कोणता हिंदू धर्म प्रस्थापित करायचा आहे, शिवाजीचा की पेशवाईतला? शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या व खुळ्या समजुती विरुद्ध कसे होते याची एक गमतीदार नोंद आहे. मूल पालथे जन्मणे हे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा होती. राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले. सर्वजण ते पाहून गप्प बसले. पुत्र जन्माचा आनंद कुणी दाखविना. महाराजांना हे समजले. ते म्हणाले, पुत्र पालथा जन्मला तो मुसलमान पादशाही पालथे घालीन. मग सगळे आनंद व्यक्त करू लागले. श्रद्धा वेगळी,
अंधश्रद्धा वेगळी. मित्रांनो, आज आपण पाहिलं की शहाण्णव कोळी वाल्यांचा शिवाजी महाराजांना विरोध हा केवळ जातीव्यवस्थेचा एक भाग नव्हता, तर त्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संघर्षाचं प्रतिबिंब होतं. शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ही उपाधी मिळाल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करणारे काही शहाण्णव कोळी लोक होते, पण महाराजांनी त्यांच्यावर मात करून सामान्य शेतकरी, गरीब जनता आणि विविध जातींच्या लोकांच्या मदतीने स्वराज्याची उभारणी केली. शिवाजी महाराजांना कुळाचा पूर्व इतिहास आणि त्यांचे धर्मांतरांसंबंधी विचार हेही तत्कालीन राजकीय आणि धार्मिक घडामोडींशी संबंधित होते. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये सामान्य शेतकरी असले तरी त्यांची राजकीय आणि सैनिकी कामगिरी अतुलनीय होती. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकात मांडलेले मुद्दे आपल्याला याच गोष्टीची जाणीव करून देतात की शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे किंवा एका धर्माचे नेते नव्हते, ते सर्व समाजासाठी लढणारे आणि सर्व समावेशक नेतृत्व असलेले एक महान योद्धा होते. त्यांनी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये सर्व घटकांना समाविष्ट करून एक लोकशाही स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. या ऐतिहासिक सत्याचा स्वीकार विचार करून आपल्याला आजही शिकायला हवं की जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थितीपेक्षा राष्ट्रहित आणि समाजहित याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची कर्तृत्व आजही आपल्याला प्रेरणादायी आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहासाच्या या महत्त्वाच्या घटकांची चर्चा केली आणि या घडामोडीमधून आपण खूप काही शिकू शकतो. आपला प्रतिसाद आणि विचार आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.